वीज दरवाढीच्या विरोधात आम आदमी पार्टी सोलापूर शहराच्या वतीनं पूनम गेट जिल्हा परिषदेचं आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं वीज कंपन्यांना वीज बिलातून इंधन समायोजन शुल्क आकारण्याची दिलेली मंजुरी मागं घेण्यासाठी आदेश द्यावेत आणि वीज दरवाढ रद्द करण्यात यावी, वीज कंपन्यांचं सीएजी ऑडिट करण्यात यावं. सन 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे 300 युनिटपर्यंत 30% स्वस्त वीज देण्याचं आश्वासन पूर्ण करावं. राज्यातील जनतेला दिल्ली आणि पंजाब सरकारप्रमाणे कमीत कमी 200 युनिट प्रति महिना वीज मोफत द्यावी. या मागण्यांसाठी आम आदमी पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट जिल्हा परिषद इथं आंदोलन करण्यात आलं. अरे एकनाथ शिंदे, तुम होश मिळाव, होश मिळाव, होश मिळाव. अरे लाईट बिल वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो. अरे एकनाथ शिंदे, तुम होश मिळाव, होश मिळाव, होश मिळाव. अरे देवेंद्र फडणवीस, होश मिळाव, होश मिळाव, होश मिळाव. अरे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. अरे एकनाथ शिंदे, होश मिळाव, होश मिळाव, होश मिळाव. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलं. त्याची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, आतिश गायकवाड, रॉबर्ट गौडर, इलियास शेख, अशोक भटकर, ज्योती गायकवाड, रहीम शेख, आनंद पाटील, मनीष गायकवाड, प्रमोद अवताडे, सचिन हनमाने, आनंद जाधव, सुरेश ननवरे, अनिल वाळे, यल्लप्पा चौगुले, बालाजी निंबाळकर, शिवाजी भोसले, बालाजी भोळे, महादेवी जाधव आदींची उपस्थिती होती. पण कुठल्याही प्रकारचं वीज बिल माफ केलं गेलं नाही आणि आता हे जे नवीन आलंय, हे नवीन सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं सरकार स्थापन केलं, स्थापन केल्या केल्या ह्या लोकांनी 80 पैसे प्रति युनिट हे लाईट बिल वाढवलेलं आहे, 80 ते 90 पैसे. याचा विचार सर्वसामान्यांनी करायला पाहिजे होता. हे काय म्हणाले, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल? अरे तुमच्या झाडी, डोंगर आणि हॉटेलचा खर्च काय आमच्यावर लागता का तुम्ही? या सरकारचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दात निषेध करते आणि सरकारला सांगू इच्छिते की सर्वसामान्यांचा कंबरडं मोडायचा प्रयत्न करू नका. दिल्लीमध्ये जेव्हा कॅटचा रिपोर्ट अरविंद केजरीवालनी केला आणि वीज कंपन्यांचं ऑडिट झालं, तर असं लक्षात आलं की वीज कंपन्या भयानक गफला करतात आणि त्याच पद्धतीचा गफला महाराष्ट्रात चालू आहे. ह्याचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दात निषेध करते आणि सरकारला सांगते, जर हिंमत असेल तर ऑडिट करा, वीज कंपन्यांचं ऑडिट करा, कॅटचा रिपोर्ट आणा आणि मग दाखवा की वीज कंपन्या फायद्यात आहेत का तोट्यात.